नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून जाणून घेत असतो. आज आपण बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत. स्वागत आपलं. खरं तर मागच्या आठवड्यातल्या काही कार्यशाळा असतील, वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांचे फोन आणि संपर्क असतील, या सगळ्याच्या निमित्तानं ही चळवळ जास्त वाढते, कसा प्रतिसाद आहे? नक्की ऋषी, खूप चांगला प्रतिसाद भेटतो आणि सरकारच्या वेगवेगळ्या विभागातून लोक येत असतात, विचारपूस करत असतात आणि आता कुठेतरी मला वाटतं त्या गोष्टीची दखल घेतली जाते. आणि त्यांच्या शब्दात बोलायचं तर असं म्हटलं जातं की किमान कौशल्यावर आधारित आपल्याकडे काहीतरी कार्यक्रम केले पाहिजे, लोकांना सक्षम केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, शेतकऱ्यांच्याच कशाला. तुम्ही जर मागे पेपरात वाचलं असेल मागच्या आठवड्यामध्ये की मराठवाड्यामध्ये ह्या 1.5 महिन्यामध्ये जवळजवळ 33 लहान मुलांनी आत्महत्या केल्या आणि मग ही खूप गंभीर परिस्थिती आहे. कारण मुलांकडचा जो संयम आहे ना, जसा मोठ्या लोक माणसं आहेत, शेतकरी बांधव असतील किंवा अजून कोण, त्यांचा जसा लवकर संयम संपतो तसंच मुलांच्या बाबतीत झालं आहे. मुलांकडे आज ऑप्शन असा दिसत नाही की आपण नक्की काय करावं, कारण आपल्या आईवडिलांची दैनाते बघतायत, गरिबी बघतायत, लाचारी बघतायत, त्यांना काहीतरी करायचं आहे, आपल्या आईवडिलांना चांगले दिवस दाखवायचे आहेत, पण नक्की काय करायचं ऑप्शन दिसत नाही. आपल्याकडे ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर काही कॉम्प्युटर्समध्ये मुलं जास्त प्रमाणात जातात, मुली जर बघाल तर तुम्ही ब्युटिशियन ब्युटी पार्लरच्या कोर्समध्ये, म्हणजे हे आपले किमान कौशल्यावर आधारित कार्यक्रम. आणि बाकीचे ज्या गोष्टी आहे, डॉक्टर होणं, इंजिनियर असतं, त्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात किंवा खूप कमी मुलं त्याच्यात येतात असा तो हे असतो, समज असतो. आणि एवढं सगळं शिक्षण करून नंतर नोकऱ्या आहेत कुठे? आणि नोकऱ्या नाहीत त्यामुळे मग आपण ज्यांच्या एक अपेक्षा असते आपल्यावरती की माझा मुलगा मोठा होऊन काहीतरी करेल, आमाला चांगले दिवस जगवेल, ती जी भोळी बाबडी आशा असते ना ती कुठच्या कुठच्या क्षणात निघून जाते. आणि मग मुलंसुद्धा मग ते आतमधून हे होतात, दुखावले जातात की मी काहीच करू शकत नाही माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आईवडिलांसाठी. आणि मग ती खंत एक सल आतमध्ये राहते आणि मग तिथून मग आपला जो प्रवास आहे मुलांचा तो निराशेकडे चालतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना थांबवायचं असेल तर काहीतरी बोलताना एक तळमळीने प्रामाणिकपणे काहीतरी गोष्टी झाल्या पाहिजेत. असा कोणता रोजगार आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यातून आपण सहश्रीमंती साध्य करू शकतो, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आपण आपल्या आईवडिलांची स्वप्न पुरी करू शकतो, कुटुंबाला चांगले दिवस दाखवत असतो. आणि ह्या सगळ्या गर्तेत असताना लोकांना सुवर्ण कोकण एक आशेचा किरण दिसतोय. कार्यशाळा जर तुम्ही बघाल तर अशी एकही कार्यशाळा नसते की जिथे तुम्हाला हॉल तुडुंब भरलेलं दिसणार नाही. प्रचंड लोकांची उपस्थिती असते, मोठ्या संख्येने येतात आणि अच्छा नुसते येत नाही तर एका निग्रहाने निर्धाराने पेटून ते उठतात आणि नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी शेती शेतीपूरक धंद्यातून ते विशेष प्रशिक्षणासाठी आग्रह करत असतात, त्या त्या विषयाचे DVD घेत असतात. सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणजे मागील 1.5 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुवर्ण कोकणची दखल घेतली जाते. केंद्र सरकारचे काही विभाग आहेत त्यांची माणसं दिल्लीवरनं आलेली, त्यांनी अप्रोच घेतला. काहींचं असं म्हणणं होतं की हे जे मॉडेल आहेत लोकांना सक्षमीकरणाकडे नेण्यासाठी ते आपण देशपातळीवर नाही करावू शकत, पण खूप बरं वाटतं आपल्या कामाचं कौतुक केलं जातं. ज्या शिलेदारने आज परत दिवस रात्र एक करून जी मेहनत केली, जे तज्ज्ञ आहेत, आपशिंगे सर असतील, सटाले सर असतील, सुमित शिलिमरान असंख्य सर, त्याने जी मेहनत केली आहे ना ती मेहनत आज फळाली आहे त्या ऋषी. आज एक एक आठवड्याला जवळजवळ 4 ते 5 कार्यशाळा होतात, म्हणजे दरमहा आपण नवीन 8 ते 10 हजार लोकांना भेटत असतो, त्यांना आर्थिक साक्षरतेकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि असे व्यवसाय दाखवतो की अतिशय कमी पैशामध्ये भांडवलामध्ये, म्हणजे कुणासमोर तो व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला हातही पसरायला नको, तुमचा फक्त तुमच्या मनगटावर मस्तकावर विश्वास असला तरी खूप होतं. आणि एक स्वप्न पाहिजे, एक आतमधून जिद्द पाहिजे, तळमळ पाहिजे प्रामाणिक की नाही मला खरोखरच माझ्या कुटुंबाचे दिवस बदलायचे, दळींदर दूर करायचे. आणि मग जर अशा पद्धतीत तुम्ही तयार होता, एक तुमची मानसिक तयारी होते, तेव्हा मात्र सुवर्ण कोकणमधून मदत करणारे शिलेदारांचे हात तर असतातच आणि मग श्रीमंती सोपी वाटायला लागते. मागे ज्या पुण्याला कार्यशाळा झाली, त्यानंतर पनवेलला कार्यशाळा, हजारोच्या संख्येने तो तांड्याचे तांडे तुम्हाला त्या कार्यशाळेतून जाताना दिसतील. आणि एक वेगळा निर्धार, एक वेगळा निग्रह आणि त्यांची जी तयारी असते शिकण्याची ती खूप वाखाणण्याजोगी असते ऋषी. त्याचबरोबर वयाची अट नाही, स्त्री पुरुष भेदभाव नाही. म्हणजे ज्याला वाटतंय की मला श्रीमंत व्हायचं आहे आणि मनापासून जर प्रामाणिक तळमळ असेल ना तो प्रत्येक जण ह्या व्यवसायामध्ये श्रीमंती साध्य करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला अतिशय चांगले दिवस, ज्या गोष्टीची त्यांचं कुटुंबीय वाट बघताय किंवा त्यांची मनापासून इच्छा आहे, ते चांगले दिवस, एक वैभवशाली आयुष्य ते कुटुंबाला देऊ शकतात. वैभवशाली आयुष्य कुटुंबाला देण्याची ही सगळी प्रोसिजर आहे आणि या सगळ्या चळवळीत सर्वसामान्य माणसांचं स्थान कितपत असतं आणि कसं समृद्ध होत जातं? ऋषी,
मुख्यतः तुम्हाला मी सांगेन की ही चळवळच मूळतः सर्वसामान्य माणसासाठी आहे. म्हणजे त्या सर्वसामान्य लोकांना नजरेसमोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन केल्यात. असा कुठलाही व्यवसाय नाही, कुठलाही हे नाही, उद्योगधंदा नाही की जो फक्त श्रीमंतच करू शकतात. हो, श्रीमंत नक्की येतात या कार्यशाळा आणि मोठ्या संख्येने येतात, कारण यातले श्रीमंती जशी सोपी आहे तशी जलद गतीने आपण तिच्यापर्यंत पोचू शकतो. आणि इथे जे मदत करणारे जे हातात आहेत, तुम्हाला कल्पना असेल की शिलेदार झाल्यावरती तुम्हाला किमान 12 विषयाचं एक शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं जातं. मग ते देशी गाईचं अर्थशास्त्र असेल, सेंद्रिय शेती आंतरपिके असतील, शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, मत्स्यपालन. मत्स्यपालनामध्ये तर किती विषय आहेत. गोड्या पाण्यातली मत्स्यशेती आहे, निमखाऱ्या पाण्यातली मत्स्यशेती आहे, खेकडा शेती आहे, शुभिवंत माशांची शेती आहे. 12 विषय दिले जातात आणि त्या 12 विषयात तो पारंगत होऊन स्वतःचा व्यवसाय, कारण आता तो विषय गेला की तुम्ही एकच व्यवसाय करावा, शेळीपालन तर शेळीपालन, कुक्कुटपालन तर कुक्कुटपालन. आता असंच चाललंय की 8-10 जणांनी एकत्र येऊन एक मॉडेल प्रोजेक्ट बनवा, तिथे सगळे व्यवसाय तुम्ही करा, एक एक कर्म का होईना पण करा. आणि तो तिथे जो तुम्ही माल उत्पादित कराल, मग त्या शेळ्या असतील, कोंबड्या असतील, हळद असेल, शेवगा असेल, कुठचंही उत्पादन तुम्ही घ्या, ते विकण्यासाठी किंवा त्याला एक चांगला भाव मिळून तुम्हाला कशा पद्धतीत ते मार्केटिंग केलं जाईल यासाठी सुवर्ण कोकण सर्वतोपरी मदत करत असतं. नक्कीच, ही सुवर्ण कोकण मदत करत असतं. आपण प्रामुख्याने ज्या गोष्टीबद्दल बोललो त्याचा एक अभ्यास दौराही आता सिंधुदुर्गात जाणार आहे, त्याबद्दल. अभ्यास दौरा म्हणजे अभ्यास दौऱ्यात आपण एक विशेष प्रशिक्षण पण ठेवलं आहे, मला वाटतं 29, 30 आणि 1 ला शुभिवंत माशांची शेती. म्हणजे कसं, कारण खूप जणांचं असं असतं की मलाही करावं असं वाटतं, मलाही पैसा, मुख्यतः महिला वर्गाचं, की आम्हाला खूप काही आमच्या कुटुंबाला मदत करायची असते, एक आर्थिक हातभार कसा लावेल ह्यासाठी आमची प्रामाणिक तळमळ असते. पण तुम्ही जे व्यवसाय सांगता शेती शेतीपूरक, त्यासाठी गावी जावं लागेल किंवा जवळपास शेती करावं लागेल आणि त्याला आपल्याला वेळ द्यावा लागेल, तेवढा वेळ आमच्याकडे नाही. असं काय होईल का की पार्ट टाईम म्हणजे अर्ध वेळात आपण खूप चांगलं काम करून एक चांगलं उत्पादन घेऊ शकतो. मग अशा सर्व वर्गासाठी, नुसत्या महिलाच का तर अशा काही निवृत्तीनंतरचे काही मंडळी आहेत की ज्यांना वेळ कमी आहे पण पैसा कमवायचा आहे, आपल्याला अजूनही स्वाभिमानाने ताटमानाने जगायचं आहे, तर अशा वर्गासाठी शोभिवंत माशांची मत्स्यशेती. म्हणजे मुंबई किंवा शहरासारख्या ठिकाणी तुम्ही बघाल की 5-6 माणसांमागे प्रत्येकाकडे एक फिश टँक असतो ऋषी, पण तो छंदापोटी आहे, एक आवड म्हणून. आणि मग त्या आवडीला जर आपण ध्येयात रूपांतर केलं, त्याचं आपण उद्योगधंद्यात जर रूपांतर केलं, तर मात्र मिळणारा पैसा प्रचंड आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे 10x10 जरी घर असेल आणि 2-4 तुम्ही टँक जरी ठेवता तिथे, तरी त्याच्यातून तुम्ही महिना 1000 रुपये शाश्वत कमवू शकता. एवढा प्रचंड पैसा या मत्स्यशेतीमध्ये शोभिवंत माशाच्या. म्हणून म्हणजे तुम्ही जर बघाल, आमच्याकडे मागे एक नारायण गावकर म्हणून होते ऋषी, एक त्याने कोर्स केला होता शोभिवंत माशांचे अर्थशास्त्र, आणि 4 जण मिळून तो व्यवसाय करतात इथेच मुंबईमध्येच. त्यांनी परवाच्या दिवशी ते ऑफिसमध्ये आले होते, सांगतात परब साहेब आम्ही 200 ने 300 रुपयाला घेतलेला डिस्कस आम्हाला आत्ता ऑर्डर आहे 2 ने 3000 रुपयाला. ते असं कुठलं जगातलं हे शेअर मार्केट आहे सांगा ना तुम्ही, की एवढा प्रचंड पैसा शाश्वत मिळतो. आणि म्हणून ही जी श्रीमंती आहे ती मुठभर लोकांपुरता न राहता जास्तीत जास्त महिला वर्गांकडे किंवा जास्तीत जास्त लोकांकडे कशी पोहोचवता येईल त्यासाठी प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण देणं खूप महत्त्वाचं होतं. पण ह्याच्यात थोडंशी एक ह्याची बाजू आहे की ते आपल्याला फक्त मोजक्याच लोकांना, म्हणजे 30 ते 35 लोकांनाच मला पाठवता येतं. आणि म्हणून हे जे प्रशिक्षण आहे शोभिवंत माशांचं मत्स्यशास्त्र असेल किंवा हळद लागवड, कारण हळद लागवडीचा पण आम्ही 22 आणि 23 तारखेला कार्यक्रम ठेवला आहे. एक दिवस हळद लागवड असेल, दुसऱ्या दिवशी अळंबीची शेती म्हणजे मशरूमची शेती, असे 2 विषय आहेत. तर ह्या ज्या दोन्ही कार्यशाळ्यात ह्या प्रात्यक्षिका संहित आहेत, म्हणजे त्या फार्मवरती साईटवरती आम्ही त्या घेतो, आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या कार्यशाळ्या आहेत ह्या फक्त आणि फक्त अश्वमेधच्या शिलेदारांसाठी आहेत. नक्कीच, या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळी त्यांना शिकवत असतो त्यावेळी आणखीनही नव्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची आपली धडपड असते. आणि त्यासाठी वेगवेगळ्या आपल्या कार्यशाळा, याच कार्यशाळा होत आहेत, 15 तारखेला जळगाव येथे कार्यशाळा होते, 16 तारखेला औरंगाबाद येथे कार्यशाळा होते, त्याचप्रमाणे 16 तारखेलाच पुणे आणि अमरावती येथे विशेष उद्योजक निर्माण कार्यशाळा होते. या चारही कार्यशाळेसंदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरशी संपर्क साधा, प्रवेश घ्या आणि श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. 15 तारखेला जळगाव येथे कार्यशाळा होते, त्याबद्दल काय सांगाल? सर, जळगावची कार्यशाळा खूप विशेष आहे. म्हणजे ऋषी तुम्हाला सांगतो की आता जवळजवळ 7 ते 8 महिने झाले असतील जळगावला आम्ही कार्यशाळा घेतली, आणि प्रचंड संख्येने लोक येत आहेत.
मागे काल पनवेलला झाली, तिथे 8 ते 10 जण जळगाववरनं खास आले होते, जळगाव असेल अमळनेर असेल, आणि खूप जोर होता तिथे, आग्रह होता लोकांचा की इथे ही कार्यशाळा घ्या, आम्हालाही ह्या विषयातलं आधुनिक तंत्रज्ञान नक्की काय, की का तुमच्याकडचे शिलेदार शेळी पालन करून, कुक्कुटपालन किंवा कुठलाही व्यवसाय करून त्याच्यात भक्कड पैसा कमवतात, आम्ही तेच व्यवसाय पारंपरिकरित्या कितीतरी वर्ष करतो, मग आम्हाला का पैसा भेटत नाही? आणि हे श्रीमंतीचे ग्रंथ सर्वांनाच समजून घ्यायचे आहेत, आणि त्यासाठी जळगावला हा जो कार्यक्रम घेतला, जळगावच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो, जळगाव आणि दुसऱ्या दिवशी औरंगाबाद, दोन्ही ठिकाणी आम्ही शेळी पालन असेल म्हणजे आधुनिक पद्धतीने कसं केलं जातं, कसं त्यांचं वजन वाढण्यासाठी नक्की काय करावं लागतं, त्यांचं आहाराचं रहस्य काय, ईदचा बोकड कसा तयार केला जातो, ह्या तर गोष्टी असतील, पण त्याचबरोबर आम्ही मत्स्यशेती आणि कुक्कुटपालन तसेच देशी गाईचं अर्थशास्त्र या काही महत्त्वाच्या विषयांवरती जोर देतो आहे. कारण औरंगाबाद आणि जळगाव तुम्ही बघाल जर 150-150 किलोमीटरचं अंतर आहे, पण तरीसुद्धा दोन्हीकडच्या लोकांचा जो हे आहे, तळमळ आहे नवीन शिकण्याची, नवीन गोष्टी करायची. कारण आमचं चाललं की दोघांच्या मध्येच एकच कार्यशाळा घेऊया, पण ज्या पद्धतीत नोंदणी आहे लोकांची वारंवार की आम्ही 4 जण येणार आहोत, आम्ही 5 जण, कारण आता तुम्ही बघाल ना आपल्या कार्यक्रमाला एका कुटुंबातून 1 जण असं कधीच येत नाही, प्रत्येकजण कुटुंबासोबत येण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मी खूप जणांना विचारलं की तुम्ही 2-3 जण प्रत्येक कुटुंबातून असे काय येता, तर खूप चांगली गोष्ट त्यांनी सांगितली ऋषी, कालचंच पनवेलचं पुण्याचं तुम्हाला उदाहरण देतो, एक महिला होती त्याने सांगितलं की आम्ही असे कुक्कुटपालन करणार असतो, आणि मी घरी सांगितलं तेव्हा घरामधून एकदम हे आलं की एवढं शिकल्यानंतर आणि हे केल्यानंतर तुला आता फक्त कोंबड्याच बाळगावशा वाटतात का, किंवा शेळ्याच बाळगाव, म्हणजे ही जी नैराश्य आहे, त्या उदासीनता आहे त्या व्यवसायाबद्दल, तिथे मग ती कमी पडलं जातो आपण की त्यांना कन्व्हिन्स करणं कुटुंबाला. कारण आपणच नेहमी सांगतो की तुम्ही जो व्यवसाय कराल आणि जे स्वप्न बघाल त्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सोबत घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग ज्यावेळेस आपण घरामध्ये जाऊन कुटुंबाला सांगतो की मी बाबा शेळी पालन करतो किंवा कुक्कुटपालन करतोय, थोडेसे निराशेचे सूर येतात आणि त्या गोष्टी अवॉइड. कारण होत आहे काय, जी लोकं येतात त्यांना ती श्रीमंती समजते आणि त्यांना वाटतं की नाही हाच आपल्याला व्यवसाय करायचा आहे, पैसा जो भेटेल तो ह्याच्यातूनच, पण घरातल्यांना कन्व्हिन्स करताना थोडीशी अडचण येते. त्यामुळे एक नवीन फॅड आता निघालं की कार्यशाळेत जायचं तर आपल्या पत्नीला किंवा घरातलं जी अथॉरिटी पर्सन असतं त्यांना सोबत घेऊन जायचं, आणि म्हणून मग ते हॉल कमी पडत चालले आहेत. आणि म्हणून 15 तारखेला आपण जळगावला घेतो आणि 16 औरंगाबाद येतो, दोन्हीकडे किमान 7 ते 8 विषयावर आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्यातले श्रीमंतीचे नक्की रहस्य काय, कशा पद्धतीत सुरुवात करायचा, आणि हे व्यवसाय जे प्रचंड पैसा आपल्याला देत आहेत कमीत कमी वेळेत, त्यासाठी भांडवल नक्की कुठून आणायचं आणि भांडवल लागतं तर किती लागतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह त्या दोन्ही कार्यशाळेत करणार आहोत. नक्कीच, या निमित्तानं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय की एकाच वेळी एकाच कुटुंबातल्या जास्तीत जास्त किती सदस्यांनी यावं, यावर काय बंधन येणार आहे? नाही, बंधन असं नाही, पण किमान 2-3 लोकांनी तर जावं. जास्त होत्या का माहिती ऋषी, कारण आमची अवस्था एवढी भिकट होते ना मागे मुंबईला, खरोखर म्हणजे असा दिवस येणं हे भाग्याचं की काय समजत नाही. कारण 350-400 माणसांना जेव्हा तुम्ही कार्यशाळेतून जागा नाही म्हणून पाठवता, तर तुमच्यावर काय व्यतीत होत असेल सगळ्या गोष्टी, त्याची जाणीव सगळ्यांना आम्हाला आहे. आणि मग एक लिमिटेशन केलं जातं. आता पण सुरुवातीला आपण थोडं वर्ष 1.5 वर्ष जो बघितलं तुम्ही, हा जो कुठेही कार्यशाळा घ्या, 1000च्या खाली लोक नसायचे. आणि मग हे कुठेतरी फिल्टर केलं पाहिजे, कुठेतरी अशीच लोकं हवी आहेत की ज्यांना खरोखर गरज आहे ह्या सगळ्या व्यवसायाची, आणि त्याला एक आतमधून पेटला येतो की नाही मला आता श्रीमंत बनायचं आणि उद्योजकच बनायचं, कोणाची लाचार नाही करायची, अशीच लोकं होती. म्हणून काही एक आपण पॅरामीटर्स ठेवले आहेत की अशा लोकांनाच जावं. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की कार्यशाळेत येणं, त्यातून श्रीमंती साध्य करणं हा तुमचा हक्कच आहे, परंतु एक थोडीशी विनंती आहे की कार्यशाळेला यायच्या अगोदर एक फक्त फोन करा, तुमची नोंदणी करा, नोंदणीशिवाय कार्यशाळेत नाही सहभाग घेते. नक्कीच, या सगळ्या कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक असते, कारण स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरशी जेव्हा तुम्ही संपर्क साधता त्यावेळेलाच तुम्हाला कुठल्या कार्यशाळेत कुठे आणि नेमक्या किती व्यक्तींसाठी नोंदणी करायची आहे याची ज्यावेळी तुम्ही माहिती देता त्याचवेळी तुमचं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट होतं. आणि यासाठीच आता वेगवेगळ्या कार्यशाळेत 15 तारखेला जळगावला, 16 तारखेला औरंगाबादला या उद्योजक निर्माण तर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा असणार आहेत 16 तारखेलाच पुणे आणि अमरावतीमध्ये. चारही कार्यशाळेसंदर्भात माहिती जाणून घ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधून. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतोय परब यांच्यासोबत. परब, 16 तारखेलाच विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आहेत, 16 तारखेलाच पुणे आणि अमरावती येथे, बद्दल अमरावतीबद्दल काय सांगाल? ऋषी, अमरावतीबद्दल त्या सगळ्या विदर्भवाशांची थोडीशी मी माफी मागेन. झालं काय की विदर्भातली ही जी कार्यशाळा होती अमरावतीची, जी ह्याला होती कालच्या रविवारी सुरुवातीला तिथे घोषित केली होती,
परंतु तिथे हॉलच आम्हाला भेटायला तयार नाहीत, कारण तिथे प्रचंड ऊन आहे, त्यामुळे कुठेतरी एक चांगला ए सी हॉल असावा ह्यासाठी आमचा प्रयत्न होता. आणि लोकांची संख्या जी होती ती खूप जास्त होती नोंदणी, आणि त्यामुळे कार्यक्रम आम्हाला अचानक तो रद्द करावा लागला. परंतु थक्क करणारी गोष्ट अशी होती की जवळजवळ 60 ते 70 लोक 8 तारखेला जिथे कार्यशाळा झाली होती त्या कार्यशाळेच्या ठिकाणी वर्धा, नागपूर, चंद्रपूर इथून सगळे लोक आले होते आणि ते परत गेले. आमच्या ऑफिसमधनंही फोन केले होते की बाबा ही कार्यशाळा रद्द केली होती, काही जणांना फोन लागले नव्हते, काही वेगळ्या अडचणी असतील. परंतु लोक आता थांबायला तयार नाहीत. एकदा कार्यशाळा झाली की कधी एकदा त्याचं विशेष प्रशिक्षण घेतो मी, त्यातलं प्रावीण्य मिळवतो आणि एक व्यावसायिक म्हणून माझा धंदा चालू करतो यासाठी खूप जिद्दीने पेटलेले असतात. आणि अमरावतीचं उदाहरण तुम्हाला सांगतो, अमरावतीला जेव्हा आमची कार्यशाळा झाली होती, मला वाटतं 15-20 दिवस झाले असतील, 3 आठवडे, संपूर्ण हॉल खचाखच भरला होता, एक जागाही नव्हती, खूप लोकांना आम्हाला परत पाठवला होता. आणि तिथे ती आग्रहाने ही कार्यशाळा घेतली होती, विशेष कार्यशाळा. आणि अमरावतीच्या आणि पुण्याच्या, पुण्याला पण 16 तारखेलाच कार्यक्रम आहे, दोन्ही कार्यशाळेचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्हीकडे आम्ही मत्स्यपालन हा महत्त्वाचा विषय पेटला आहे, जो अजूनही विदर्भात किंवा पश्चिम महाराष्ट्रात म्हणावा तसा रुजला नाही. करतायत लोक पण ती पारंपरिक पद्धतीने, त्यात आधुनिक नवीन तंत्रज्ञान, कारण एवढा प्रचंड पैसा तुम्ही मत्स्यपालनात बघा ऋषी, की कुठचाही म्हणजे, आणि आम्ही जे मत्स्यपालन शिकवतो त्याच्यामध्ये दोन्ही मत्स्य संवर्धनही असतं म्हणजे संगोपनही असतं, म्हणजे एक गुंठ्याच्या जागेमध्ये सुद्धा तुम्ही 30-40 हजार रुपये खर्च करून जर मत्स्य संवर्धन केलं 15 दिवसात बोटुकली म्हणून विकलात तरी 15 दिवसात किमान 25-30 हजाराचा शाश्वत नफा असतो. आणि तीच गोष्ट मत्स्य संगोपनाची, 6 महिने असेल, 8 महिने असेल किंवा वर्ष लागत असेल, पण मत्स्य संगोपनात जर तुम्ही प्रॉपरली म्हणजे त्याच्यात शिकण्याच्या गोष्टी याच असतात की ऑक्सिजन लेवल कशी मेंटेन कराल, कारण तुम्ही जर बघाल की 29 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाता का म्हणून याची काळजी घ्यावी लागते. आणि महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आहार कसा असला पाहिजे, आहारामध्ये कुठल्या गोष्टी दिल्या पाहिजेत आणि टेम्परेचर मेंटेन कसं होईल, ह्या एवढ्या जुजबी गोष्टी जरी आपल्याला समजल्या तरी प्रचंड नफा देणारा हे दोन्ही व्यवसायात. आणि दुर्दैवाची बाब अशी की या मत्स्यपालनामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा जो एक पकड असायला हवी किंवा पगडा असायला हवा तो दिसत नाही. साऊथ किंवा दक्षिणेकडच्या लोकांचं जास्त पगडा तिथे आहे. आणि मग ती श्रीमंती आपल्या लोकांकडे पण यावी यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्याला अमरावतीला स्वतः इम्रान सर असतील ज्यांचा स्वतःचा मत्स्यपालनाचा व्यवसाय छान पद्धतीत त्यांनी तो केला आहे, कारण आणि अमरावती आणि पुणे दोन्हीकडे विषय सारखेच आहेत, म्हणजे मत्स्यपालन आहे, मत्स्य संवर्धन आहे, शेळीपालन, कुक्कुटपालन. आणि अमरावतीमध्ये मात्र एक विषय अजून ॲडिशनल दिला आहे, कारण विदर्भात ज्या प्रमाणात दुष्काळाचे चटके विदर्भ सोसतो आहे आणि तिकडची शेती जवळपास नापिकीकडे चालली, आणि ह्या अशा जमिनीमध्ये नक्की काय केलं, कशा पद्धतीत देशी गाईचं शेण आणि गोमूत्राचा आपण प्रॉपर वापर केला तर मिळणारं उत्पन्न हे प्रचंड पैसा देणारं असेल, त्यासाठी आम्ही देशी गाईचं अर्थशास्त्र हाही विषय तिथे घेतले. स्वतः दीपक नरवडे असतील तिकडे. आणि अमरावतीची कार्यशाळा तुम्हाला सांगतो, गेल्या शनिवारी आम्ही नवीन लोकांना प्रवेश देणं बंद केलं, एवढी प्रचंड गर्दी अमरावतीसाठी. नक्कीच या सगळ्या गर्दीच्या मागचं रहस्य एकमेव हीच गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांना ही सगळी चळवळ हवी आहे, आणि सुवर्णकोकणलाही ही गर्दी ही शिलेदार हवी आहे, कारण कोणीतरी आपल्या भागासाठी किंवा आपल्या लोकांसाठी प्रामाणिकपणे करते. आणि म्हणूनच या कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत. 15 तारखेला ज्या पद्धतीने गावला होते, 16 तारखेला औरंगाबादमध्ये होते, तर 16 तारखेला विशेष कार्यशाळा ही पुणे आणि अमरावतीमध्ये होते. या चारही कार्यशाळेत जर तुम्ही भाग घेणार असाल तर एक गोष्ट करा, स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, तुमचं नाव सांगा, कुठल्या विषयाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्याबद्दल सांगा, तुम्ही आणि तुमच्यासोबत किती लोक येणार आहेत याबद्दल माहिती द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विषयासंदर्भात DVD अवेलेबल आहेत का, असल्या तर ते मला कार्यक्रमस्थळी कशा मिळतील याचीही माहिती जाणून घ्या. जेवढे तुमच्या मनात प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आवर्जून तुम्हाला याच नंबरवर भेटतील. पण आवश्यक आहे ते कार्यशाळेत येणं, उद्योजक निर्माण कार्यशाळेत येणं, त्यानंतर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा करणं आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात अभ्यास दौरा करणं, या सगळ्या गोष्टीची गुंफणं तुम्हाला केवळ आणि केवळ श्रीमंतीकडे नेऊ शकते. संपर्क साधा, श्रीमंत व्हा. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, धन्यवाद आणि आभार.